नमस्कार. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये बातम्यांकडे आपण वळणार आहोत. पण सुरुवातीला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बातम्या बघूयात. थंडीच्या दिवसात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि याच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण काल साजरा झाला. कोल्हापुरात देखील पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा करण्यात आला. बाजरीची भाकरी आणि पाच प्रकारच्या भाज्या घरोघरी करण्यात आल्या होत्या. अमरावती मतदारसंघाचे बडनेरा अमरावती मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान महोत्सवात पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात लहान मुलांना पतंगांचं वाटप करण्यात आलं. रवी राणा आणि नवनीत राणांनी पतंग उडवून महोत्सवाला सुरुवात केली. पतंग महोत्सवासाठी येवल्यामध्ये पतंग आणि आसारी बनवणाऱ्यांची लगबग पाहायला मिळाली. भव्य पतंग महोत्सव तिथे भरवला जातो. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान महोत्सवामध्ये मकर संक्रांतीनिमित्तानं महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या. सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. काल त्यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा संपन्न झाला. तरी बातमी आपण बघणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 12 शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून थेट संवाद साधला. गेल्या 4 वर्षात शेतकऱ्यांबाबतच्या विविध धोरणांबाबत त्यांनी चर्चा केली. लोणावळ्यामध्ये टायगर पॉईंटवर पर्यटकांना स्थानिक व्यावसायिकांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पर्यटक बडोद्याहून आले होते. 3 जण यात गंभीर जखमी झाले. तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जुन्नरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात आहेत. एका कुत्र्यावर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून बघतोय. बिबट्यानं गायीची शिकार केल्याचं तुम्ही नेहमी ऐकलं असेल, पण गायीनंच हल्ला करून बिबट्याला मारल्याचा प्रकार नगरच्या संगमनेर तालुक्यातल्या उमरी बाळापूर इथे घडलाय. या हल्ल्यावेळी गाव गोठ्याच्या बाहेर असलेल्या दुसऱ्या बिबट्यानं धूम ठोकली आहे. मेळघाटातल्या पुनर्वसित गावांमध्ये सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे आदिवासी गावकऱ्यांनी परत मेळघाटात जाण्याचा निर्णय घेतलाय. पोलीस प्रशासन आणि वनविभागाला न जुमानता पुनर्वसित आदिवासींनी पुन्हा मेळघाटमध्ये प्रवेश केला. मनमाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टेबल खुर्च्यांची फेकाफेक केली. अधिकाऱ्यांना घेराव घातला. ट्रीगार्ड 9 महिने खर्चाला मंजुरी. सफसफाई अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा घेण्यासाठी खरंतर सभा बोलवण्यात आली होती. बातमी लातूरची. एका गावात अतिशय धक्कादायक घटना घडली. आईच्या चितेच्या शेजारीच मुलानं आत्महत्या केली. गजानन कोडलवाडे असं या व्यक्तीचं नाव कळतंय. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद शिवारातली ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यात ऊसाच्या शेताला आग लागली आहे. वलांडी गावात माधवराव कवठाळे यांच्या शेतामध्ये ही घटना घडली. 1.5 महिन्यांपूर्वी देखील कवठाळ्यांच्या शेतात अशीच आग लागली होती. नगरमध्ये रेल्वे पोलिसांनी केलेल्या महत्वाच्या कारवाईत सापांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. 6 ते 7 प्रकारचे साप आणि काही पक्ष्यांचे अवशेष देखील इथून हस्तगत करण्यात आले. बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या बहुचर्चित देशी बियाणे बँकेच्या पायाभरणीचा समारंभ नुकताच पार पडला. कामाला देखील सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक निखिल देशपांडे, News18 लोकमतचे प्रतिनिधी समीर चवळकर आणि कृषी प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्या उपस्थितीत राहीबाईंचे चिरंजीव सखाराम पोपरे यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडला. 24 जानेवारीला अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान शेतकरी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याचा जाब विचारण्यासाठी शहांचा दौरा सुरळीत होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला. सातारा जिल्ह्यातली बातमी. सालपे गावात भगवानराव शिंदे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. त्याच्या विरोधात गावकऱ्यांनी जुन्या पुणे महामार्गावर सालपे गावात रास्ता रोको आंदोलन केलं. अहमदनगरची बातमी. भगवानबाबांच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी नागरिकांनी रास्ता रोको केला. केडगाव बाह्यवळण निप्ती नका इथे हा रास्ता रोको करण्यात आला. मंगळवेढ्यातल्या प्रतीक या मुलाच्या हत्येचा उलगडा झालेला आहे. अपहरण करण्यात आलेल्या प्रतीकचा नरबळी दिल्याचा उघड झालाय. मोठ्या आजारातून बरं व्हावं आणि धनप्राप्तीसाठी प्रतीकचा नरबळी देण्यात आला अशी माहिती कळते. मंगळवेढ्याच्या दहीवडी गावामध्ये कोतवाल ड्युटीवर दिसत नाहीयेत. रविवारी गावात एकाचा मृत्यू झाला, पण मृतदेहाजवळ थांबण्यासाठी गावात कोतवाल उपस्थित नव्हता आणि त्यामुळे ग्रामस्थ संतापलेत. कोतवालाची नियुक्ती झाली, पण तहसील कार्यात प्रचंड काम असल्यानं
त्याची ड्युटी ही ऑफिसमध्येच लावली जात असल्याचं तहसीलदारांनी उत्तर दिलं. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव झायलो कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, 3 जण जखमी झाले. सकाळी 5:30 सुमारास काल हा अपघात झालाय. जखमींमध्ये इंदूरमधल्या सिंगरोल पोलीस स्टेशनच्या PSI सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बाकी लातूरमध्ये अहमदपूर तालुक्यातल्या खानापूरमध्ये 51 वर्षाच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं कळत आहे. सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीला कंटाळून विष प्राशन करून वैद्यनाथ शिंदे यांनी आपलं आयुष्य संपवलं. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यामध्ये जयपूर गावमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. वणवण भटकंती करावी लागते. टँकर सुरू होऊन इतर सुविधा दिल्या जाव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयपूर गावातल्या नागरिकांनी प्रहार संघटनेच्या सोबत एक आंदोलन देखील केलं. मिरजमध्ये दरोड्याच्या उद्देशानं फिरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मोरक्याला जेरबंद करण्यात आलाय. चोरी केलेल्या चारचाकीसोबत काही हत्यारही जप्त करण्यात आली आहेत. बातमी आहे. भुसावळ शहराजवळच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. दीनदयाल नगरमधल्या रहिवाशांना पर्यायी जागा दिल्याशिवाय घरं तोडू देणार नाही असा इशारा लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी दिला. बातमी अकोल्यातली. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था बिकट आहे. अपुऱ्या सुविधा आहेत आणि त्यामुळे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डीनच्या केबिन समोर आंदोलन केलं. सुप्रीम कोर्टानं नायलॉनच्या मांजावर बंदी घातली आहे, पण त्याची विक्री राजरोसपणे सुरू असल्याचं कळतंय. भंडारा शहरातही याचा प्रत्यय आला. विक्री थांबवण्यात जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना अपयश आलेलं पाहिजे. वीजबिल थकबाकीची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला फरशीनं मारहाण केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. डापकी रोड पोलिसात याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली आहे. वाशिममध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळतोय. 3,660 रुपये प्रति क्विंटलनं सोयाबीन विकलं जात आहे. 4 वर्षात पहिल्यांदाच सोयाबीनच्या भावात वाढ झाली आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम निम्म्याच्या जवळपास संपत आला, पण उस्मानाबाद जिल्ह्यात निम्मा ऊस शेतकऱ्याच्या फळातच उभा आहे. पाणी नाही त्यामुळे ऊस वाळून जातो म्हणून शेतकरी चिंतेत आहे. खासगी बाजार समितीमध्ये माल विकणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही हा समज चुकीचा आहे. शासनाच्या सर्व योजना सगळ्या शेतकऱ्यांना लागू असतात असं स्पष्टीकरण पुणे पणन संचालक दीपक तावरे यांनी दिलं. वर्ध्यामध्ये कुटुंबातल्या सदस्य गावाला गेल्यावर मुलानंच घरातल्या 1,00,000 रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरलेत. 12 तासात या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावलाय. 1,50,000 ऐवज जप्त केला. आरोपीला अटक करण्यात आली. नाना पाटेकर आणि मकरंद नासपुरे यांच्या नामो फाउंडेशननं दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात जनावरांना 5 ट्रक चारा वाटप केलं. शेतकऱ्यांच्या जनावरांना या चाऱ्यामुळे मोठा आधार मिळाला. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली नांदेडमध्ये 35 नगरसेवक विमानानं सिमल्याला गेलेत. महापौर शीला भवरे यांच्यासह 10 महिला नगरसेवक यात सामील झाल्यात. खड्डे बुजवण्यासाठी पैसे नेते तिकडे आणि दुसरीकडे ही उधळपट्टी का असा संतप्त सवाल नांदेडकरांनी. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 3 दिवस मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. 15 ते 17 जानेवारी असे 3 दिवस मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यात ते जाणार आहेत. शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील. शेतकरी संपाची हाक देणाऱ्या कोणताबे गावातून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवली जाते. सरकारनं आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणून देता का जाता असा इशारा सरकारला देण्यात आला. चाकण MIDC मध्ये महाळुंगे इंगळे इथल्या JBM कंपनीत आमरण उपोषणाला बसलेल्या 12 बडतर्फ कामगारांपैकी 80 प्रकृती खालावल्याचं कळतंय. संतोष वाटकर यांची प्रकृती जास्त चिंताजनक आहे. उपचारासाठी त्यांना चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलंय. माझ्या सभांना गर्दी होते, शेकडो कार्यकर्ते माझ्यासोबत असतात, पण मी स्वबळावर एकही आमदार निवडून आणू शकत नाही असं म्हणत RPI अध्यक्ष रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्यासाठी आवाहन केलंय. बाकी नांदेडची गोदावरी नदीत सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे. पालिकेच्या ड्रेनेज लाईनमुळे गोदावरी गटार गंगा झाली आहे. याआधी गोदावरी जाणारे नाले बंद करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या, पण कारवाईचा इशारा दिला, पण पुढे मात्र काहीही झालेलं नाही. बातमी हिंगोलीतली. औंढा नागनाथ इथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8 ज्योतिर्लिंग असलेलं हे शहर आहे. नागनाथ प्रभू यांचं हे देवस्थान आहे आणि औंढा नागनाथ इथे नवीनच उभारणी केलेलं शासकीय विश्रामगृह लवकरात लवकर खुलं केलं जावं अशी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.
सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये सुमारे 1300 अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवा कर विभागानं नोटीस पाठवली आहे. याच्या निषेधात व्यापाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय. आंबेगाव तालुक्यातल्या भराडी गावात अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजनेतल्या विद्यार्थ्यांनी समाज विधायक उपक्रम राबवला, ज्यात वृक्षदिंडी आणि व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. साखर कारखानदारांच्या त्रासाला कंटाळून पिंपळगावमध्ये एका शेतकरी दाम्पत्यानं कारखान्यातच ठिय्या आंदोलन केलंय. पाथरी इथल्या रेणुका शुगर कारखान्याच्या कार्यालयात असंही आंदोलन सुरू आहे. बाकी आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी बुद्रुक इथल्या विद्या विकास मंदिर महाविद्यालय विद्यालयाच्या 1994-95 सालच्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एक भेट दिली आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी 50,000 रुपये किमतीचे सॅनिटरी नॅपकिन वेंडर आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन भेट दिली आहे. बाकी इंदापुरातली मोठ्या प्रमाणात पाणी आणि चाऱ्याची टंचाई तिथे जाणवते. कालव्याचं पाणी इंदापूरच्या 12 तलावात भरून द्यावं, शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबावी असं विविध मागण्यांसाठी इंदापूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. मालेगाव महापालिकेतल्या पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यावर परवा रात्री प्राणघातक हल्ला झाला. तलवारीनं डोक्यात त्यांच्यावर वार करण्यात आले. अन्सारी मोहम्मद बद्रुद्दोजा असं या अभियंताचं नाव कळतंय. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सेवाग्राम मार्गावरच्या महिला आश्रम शाळेच्या मैदानावर 32व्या बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यासह विविध विषयांवर यात चर्चा. टीव्हीवर पसंतीची चॅनल्स निवडण्याबाबत ट्रायनं आणखी एक महत्वाचा निर्णय. गेल्या 153 रुपयात 100 चॅनल्स निवडता येणार आहेत. 31 जानेवारीच्या आत ही चॅनल्स निवडावी लागणार आहेत.